कर्करोगाच्या संशोधनाचं महत्व हे खूप मोठं आहे. डॉक्टर, बदलत्या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाचं महत्व काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देणं खरं तर एक तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. परंतु आयुर्वेदाची औषधं काम कशी करतात किंवा आयुर्वेदीय चिकित्सा होते किंवा घडते म्हणजे नक्की काय घडतं याच्या मुळाशी असंख्य गोष्टी आहेत. सामान्यतः सांगायचं झालं, मागे याचा मी उल्लेख केला होता की आयुर्वेद नक्की काय करतो, आयुर्वेदाचं ध्येय काय आहे, तर जो मनुष्य स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य रक्षण करणे आणि जी विकृती आहे त्या विकृतीचं निरासन करणे, ती विकृती नाहीशी करणे हे आयुर्वेदाचं जर ध्येय असेल तर आजारांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी हाच विचार मूलभूत ठेवावा लागतो. कॅन्सरच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करत असताना ज्या स्वस्थ पेशी आहेत त्या स्वस्थच कशा राहतील आणि ज्या विकृत आहेत त्यांचा नायनाट कसा होईल, आणि आयुर्वेदाने याच्याकरता एक छानसा सिद्धांत सांगितला आहे त्याला स्वभाव परमवाद असं म्हणतात, की प्रकृतीच या स्वरूपाचे ट्युमर्स नाहीसे करू शकते असा एक मूलभूत विचार आयुर्वेदामध्ये आहे ज्याला स्वभावपरम सिद्धांत सांगितलं जातं. शिर्यते तत् शरीरम, जे झिजतं ते शरीर. जर शरीराचा स्वभावच झिजण्याचा आहे तर मग कॅन्सरचा ट्युमर सुद्धा आज ना उद्या झिजू शकतो का नाही, तर याचं उत्तर हायपोथेटिकल का होईना, निश्चित हो असं आहे. फक्त ती गोष्ट मिळवण्याकरता शरीरामध्ये त्या पद्धतीचे बदल करणे, आहारातले बदल असतील, विहारातले बदल असतील, औषधांच्या मार्फत हे होईल, पंचकर्माच्या मार्फत होईल, त्याची मॉडॅलिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. परंतु प्रस्थापित काय करायचं आहे, तर आपल्याला संतुलन प्रस्थापित करायचं आहे, शरीराचं इक्विलिब्रियम प्रस्थापित करायचं आहे. दोषांचं असेल, धातूंचं असेल, इक्विलिब्रियम प्रस्थापित करायचं आहे, शरीराची व्याधिप्रतिकार शक्ती वाढवायची आहे आणि आपलंच शरीर या तऱ्हेच्या आजारांना आळा घालू शकतं आणि कॅन्सर सारखे ट्युमर सुद्धा नाहीसे होतात या तऱ्हेच्या अप्रोचने असे कित्येक रुग्ण आमच्याकडे आहेत. हा आयुर्वेदाचा अप्रोच आहे. तर आयुर्वेदाचं तत्वच किंवा मूळ गाभाच हाच मुळी आपली इम्युनिटी डेव्हलपमेंट असा आहे. लहानपणापासून आयुर्वेदामध्ये इम्युनिटी कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे याचे मार्ग दिलेले आहेत, मध्यम वयामध्ये दिलेले आहेत, वार्धक्यामध्ये दिलेले आहेत, रसायनांचं महत्त्व आहे, वाजीकरणाचं महत्त्व आहे, शरीरशुद्धींचं महत्त्व आहे. या सर्व गोष्टी ज्या वेळेला आपण करत असू त्यावेळेला केवळ कॅन्सरच नव्हे तर इतर अनेक आजारांच्या प्रती आपलं व्याधिक्षमत्व निर्विवादपणे निर्माण होताना दिसतं आणि कॅन्सरच्या बाबतीतसुद्धा आयुर्वेदोक्त इम्युनोथेरपी ही अतिशय प्रभावी म्हणून चिकित्सा सिद्ध होताना दिसत आहे.